कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे गुरुवार आणि आता मला वाटतं सकाळचे 6 वाजले. मी 5 वाजता उठलेली, व्हिडिओ अपलोड करत होते हॅपीनेस फ्लिपकार्टवर. मी नंतर काही डाउनलोड करून ठेवत होते आणि लोक आता मॉर्निंग वॉक करताय. ज्या वेळेस नॉर्मल डेज होते त्यावेळेस कोणी मॉर्निंग वॉक करत नव्हतं, आता मॉर्निंग वॉक करताय. परी झोपली आहे. राज पण त्यांचे मोबाईल होते मला वाटतं डाउनलोडच करताय काहीतरी. आणि परी ही बघ तिला ना एका साईडला झोपायची सवय. मला एक तर त्या साईड कुशीवर नाही, ती ह्या कुशीवर अशी झोपते ती सरळ, म्हणजे मोस्ट ऑफ कमी झोपते पण तेच. आणि आज मी तुमच्यासोबत विचार करते, शेअर करावं माझं मॉर्निंग रुटीन. पण मॉर्निंग रुटीन म्हणजे मी चहा बनवायचं नाही शूट करणार आहे, कारण की माझा फोन मी चार्जिंगला लावते सध्या. चार्जिंग पूर्ण उतरली आहे. ॲक्च्युली रात्री राज बघत होते तारक मेहताच्यामध्ये, त्यानंतर सकाळी मी डाउनलोड वगैरे करत होते त्याच्यामध्ये माझं चार्जिंग खतम. सो त्याच्यामुळे मी चार्जिंगला लावणार आहे आता माझा फोन. तर तोपर्यंत ब्रश करते, चहा बनवते, मग त्यानंतर फोन काढेल आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. आणि खालती अंथरून दिसते ना, तर आज तिथे झोपतात कारण की रातचं माझं भांडण नाही. परी मॅडम जेव्हापासून आली ना आम्हाला जागाच भेटत नाही. मी एकदम ह्या कोपऱ्यामध्ये एकदम इथे मी असते आणि ती बघितलं ना कुठे एकदम इकडे ही पूर्ण जे स्पेस आहे त्याच्यामध्ये परी नुसते खेळत राहते रात्रभर, कधी पाय तिकडं कधी इकडे. त्याच्यामुळं तर मामाला झोपायला जागा नाही होत. तर आजमध्ये एक इमर्जन्सी अंथरून टाकून ठेवतात की जेणेकरून जर त्यांना जागा नाही झाली तर ते खालती जाऊन झोपतील. त्याच्यामुळे राजला खाली अंथरून टाकून ठेवायला लागतं आम्हाला. आणि परी मॅडम पूर्ण याच्यामध्ये घेते, काय मी एकदम कोपरे म्हणजे ह्या साईडला घुसून जाते आणि ती राजली तर लाथा मारून मारून खालती उतरून टाकते. तर त्यामुळे तर आता मी फोन चार्जिंगला लावते, ब्रश करते, चहा ठेवते, त्यानंतर मी तुम्हाला भेटते. स्माइल प्लीज. हॅलो म्हणजे चोनू. आणि आता वाजले 7:15 आणि परी मॅडम उठल्या. गुड मॉर्निंग. तर चहा पित होती, चहा पिता यायला लागलं, बघितली परी उठली होती. फ्रेश होत होती ती, फ्रेश होत होती. जगायच्या काही तुझ्या आवडीचं काम केलं, कॅमेरा दाखवला तुला. और आणि ना नीचे आमचं दूधवाला आलाय, रिंग वाली केलंय ती ना, टिंग 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 टिंग. पण आम्ही ना दूध डेअरीत ना जाऊन दूध आणतो. आणि परी परी डान्स कशी करती? ए द थिंग 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 द थिंग. परी विठ्ठल विठ्ठल का? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. गुड गर्ल. परी मामाला किसी दे, किसी दे. हॅलो बज बज. गुड गर्ल. मग माझ्या छोना परी टक्कर दे, टक्कर. परीला ना आता सगळं समजतं, माझं गोड बाळा. परी ना सकाळी सकाळी एकदम मस्त फ्रेश मूड मध्ये असते. मी झोप पूर्ण झालेली असेल ना झोप. आम्ही एकदम फ्रेश आहे ना, फ्रेश फ्रेश फ्रेश. आय लव्ह यू, आय लव्ह यू. परी आईज कुठे? आईज हा माझे केस केस आहे लई पोटके आहे मारे. परी आईज कुठे? आईज टिंग निंग निंग निंग. परी ला तुझ्याला घास झालाय. परी आईज कुठे? आईज टिंग निंग 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 निंग. नोज कुठे? नोज. परी पण दाखवायला लागली आता, तिला असं शिकवलंय. नोज कुठे? नोज.
तर चला मी पुढं ना मी काय करते ना रात्री झोपायच्या आधी ना परीचं जे प्लेन मॅट वगैरे ना ते साफ करून घेते म्हणजे उचलून वगैरे ठेवते मग सकाळी उठून झाडू मारते पटकन आणि खाली टाकते. तर कसं रात्री उचलून ठेवलं म्हणजे सकाळी उचलून नाही हे नाही राहत आणि रात्रीचं आपल्या जर म्हणतात की झाडू नाही मारव म्हणून कधी कधी नाही मारत कधी कधी मारते असं नाही पण मग काल रात्री मला बोलले की आपल्या इथं झाडू नाही मारत तर नको मारू म्हणून मग मी उचलून वरती ठेवले दादा मला झाडू मारायचं प्लेमेंट टाकायचं मग परीला पुढं घेऊन जाईल मग परीला काय तिच्या खेळण्यामध्ये खेळ किंवा मग मी लावून दिलं तर खेळ आणि मग मला बनवायचे परीसाठी नाश्ता परीचा नाश्ता ओ नाता ओ नाता. आणि जेव्हापासून लॉकडाऊन झालंय ना बाकी स्टॉक काय आहे नाही आहे ते ठीक आहे पण परीचे डायपर आम्ही स्टॉक करून ठेवतोय ते डायपर एवढे संपतायत ना तिला दात येतात ना त्यामुळे तिला जास्त टॉयलेटचा प्रॉब्लेम होतोय तर डायपर तिला दिवसात इतके जास्त लागतात ना की आम्ही तिथे डायपरच स्टॉप करतोय सध्या. कुठे चालली तू फिरायला बरे विठ्ठल विठ्ठल कर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. आले माझी कुटको देऊ माझी परीला लय उचाडे लय उचाडे. करत होती काय काय करत होती पण काय मॅडम ऐकत नव्हती तिला चमचा पकडायचा असतो नाही तर वाटीला हात मारायचा असतो असं काही ना काही नखरे चालतात आणि आता पण ना तिने खालती सांडवलं होतं हात मारून म्हणून मग मी राजला वाटलेली रुमाल आणण्यासाठी तिच्यासाठी. तर तिचे असे नाटकं असतात ज्या मी ना परी झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकली म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मुलं होतं ना त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी जोकर बनवू शकतो काही करू शकतो त्यांना खाऊ घालण्यासाठी कारण की आपल्याला म्हणजे वाटत असतं ना प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाच्या पोटामध्ये काही ना काही जायला पाहिजे तर तेच चालू होतं पण परी इतकी नाटक करते आणि आता जशी जशी ती मोठी होत चालली ना तशी ती अजून नाटकं करायला लागली हातच नाही हातच मारल किंवा चिडचिड करते काय काय उद्योग करते
आता मी जरा तेच तोंड बनवत होती, ओरडत होती थोडंफार, तरी नव्हती खात, पाया पडत होती तिच्या तरी नव्हती खात, तोंड बनवत होती वेगवेगळे तरी नव्हती खात, काय काय करत होती नाटकं तरी खात नव्हती। तर नंतर शेवटी मी ठेवूनच दिलं, तिने फक्त 2-3 चमचे खाल्ले आणि काही खाल्लंच नाही। तर मी तिला घालण्याचा एवढा प्रयत्न करत होती, पण मॅडम लई आगाव आहे, ही खेळत होती, टाळ्या देत होती, रडत होती, हसत होती, सगळं करून पाहिलं पण काय ऐकत नव्हती बाई। आणि थोड्या वेळापूर्वी मी काही करत होते किचनमध्ये, तर मी मसाला बनवत होती, कारण की मला आज बनवायची मिसळ पाव, त्यासाठी मी मसाला बनवून ठेवला आहे। तर ही मॅडम काही खात नाही आहे, तर मी आता ही ठेवून देईल आणि माझी मिसळ पण बनवून झाली। तर ही बघा, इथं माझी मिसळ बनली आहे, किती छान दिसते ना। तर तुम्ही पण आता लॉकडाऊनमुळे घरीच असाल तर काहीतरी असं वेगवेगळे आयटम बनवून खा, म्हणजे तेवढंच तुम्हाला काहीतरी घरात काही घरात असलं आपलं असंच होतं ना, काही ना काही खायला पाहिजे। तर ही बघा, इथे माझी मिसळ पावची थाळी लागली आहे आणि खूप मस्त यम्मी झालेली आणि तरी जवळ किती छान आली आहे। तुम्ही पण असंच काहीतरी बनवून खा। तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ पण आवडला असेल, जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।